So the next point is energy meter testing, or we can say the calibration of energy meter. So testing, which includes the actual registration of meter as well as the adjustment done to bring the errors within limit. Akhil, बोल। सो ऍक्च्युअली टेस्टिंग म्हणजे काय? तर टेस्टिंग कशासाठी करतो? व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ टेस्टिंग? सो द टेस्टिंग विच इज कॅरीड आउट सो टेस्टिंग कशासाठी करतो आपण? तर एरर जे असतात त्यांना प्रिस्क्राइब लिमिट मध्ये आणण्यासाठी आपण टेस्टिंग करतो. एरर जे असतात त्यांना प्रिस्क्राइब लिमिट मध्ये आणण्यासाठी आपण टेस्टिंग करतो. So AC meters should be tested for following conditions. One is 5% of mark current with unity power factor, 100 or 125% of mark current with unity power factor. म्हणजे लो करंट साठी टेस्टिंग घेतो आपण, हाय करंट साठी टेस्टिंग घेतो. त्याच्यानंतर वन इंटरमिजिएट लोड विथ युनिटी पॉवर फॅक्टर अँड देन मार्क करंट अँड 0.5 लॅगिंग पॉवर फॅक्टर. म्हणजे डिफरंट पॉवर फॅक्टर कंडिशन साठी, त्याच्यानंतर लाईट लोडिंग आणि ओव्हरलोडिंग या तीन कंडिशन साठी आपण काय करतो, रेटेड लोडिंग आणि ओव्हरलोडिंग यासाठी आपण टेस्ट घेतो. जनरली आता तुम्हाला परीक्षेला जेव्हा विचारतील तेव्हा कॅलिब्रेशन ऑफ एनर्जी मीटर विथ डायरेक्ट लोडिंग अशा प्रकारे तुम्हाला विचारलं जाईल. कॅलिब्रेशन ऑफ एनर्जी मीटर विथ डायरेक्ट लोडिंग. आता डायरेक्ट लोडिंग म्हणजे काय? तर व्हेरी सिंपल, कॅलिब्रेशन म्हणजे कम्पेअर्ड विथ स्टँडर्ड. काय म्हणतात? कॅलिब्रेशन इज नथिंग बट दी कम्पेअर्ड विथ स्टँडर्ड. कॅलिब्रेशन म्हणजे आपण कम्पेअर करतो एक मीटर दुसऱ्या मीटरशी, स्टँडर्ड मीटरशी. सिंपल आहे एकदम. दोन मीटर घ्याल तुम्ही, वन इज मीटर अंडर टेस्ट, अनदर इज सो व्हेरी सिंपल थिंग. डायरेक्ट लोडिंगला काय करणार तुम्ही? एक फेज, ठीक आहे, एक न्यूट्रल एका मीटरला द्याल. ठीक आहे, याला आपण म्हणूया, याला मी म्हणतो स्टँडर्ड मीटर. दुसरा आहे मीटर एनर्जी मीटर अंडर अंडर टेस्ट. दोन मीटर घेतले आपण, एक मीटरला आपण काय केलंय तर फेज. ओके, न्यूट्रल इथे इनपुट दिला आपण एसी. ओके, सो एसी इथून आउटपुट मिळेल तुम्हाला, जे आउटपुट दुसऱ्या मीटरला दिलं आणि त्या मीटरमधून काय केलं आपण, विच इज कनेक्टेड टू वन लोड, विच इज कनेक्टेड टू वन लोड. एका लोडला आपण जोडलं. ओके, सो लोडला जोडलं, सो व्हेरिएबल लोड. तर व्हेरिएबल लोडला आपण हे आउटपुट जोडलं. अजून आपण काय करू शकतो? वी कॅन यूज अ वोल्ट मीटर अँड दिस वन इज द वोल्ट मीटर अँड अनदर इज अमीटर विथ दिस सर्किट. वोल्ट मीटर एक आणि अमीटर पण आपण याला जोडू शकतो. सो जर रेजिस्टिव्ह लोड वापरला आपण तर व्ही इंटू आय म्हणजे पॉवर मिळेल, अँड पॉवर विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट दी एनर्जी कंझ्युम बाय दॅट लोड. सो अशा प्रकारे आपण आयदर वी कॅन यूज स्टँडर्ड वोल्ट मीटर अमीटर ऑर वी कॅन यूज दी स्टँडर्ड एनर्जी मीटर अँड वी हॅव टू कम्पेअर दी मीटर अंडर टेस्ट विथ दी स्टँडर्ड मीटर. सो समजा या स्टँडर्ड मीटर
जो आहे तर इलेक्ट्रॉनिक्स एनर्जी मीटर म्हटला तर त्याच्यामध्ये एक एलईडी असतो आणि जो जुना एनर्जी मीटर होता त्याच्यामध्ये इंडक्शन टाईप, त्याच्यामध्ये काय होती डिस्क होती. समजा या मीटरने किती समजूया आपण 10 RPM पूर्ण केली, रिव्होल्यूशन पर मिनिट केली. या मीटरने 12 जर केली तर आपण काय म्हणू शकतो, द मीटर अंडर टेस्ट विच रीड्स हाय. मग हे कसं काढलं जातं तर त्याला एक स्वतःचा मीटर कॉन्स्टंट असतो. समजूया मीटर कॉन्स्टंट इज 100, जास्त असतो ऍक्च्युली तो, मी आता इथे म्हणतोय तुम्हाला. सो इफ मीटर कॉन्स्टंट इज 100 सो एरर काढू शकता तुम्ही इथे 10/100 म्हणजे इथे झालं हा काय आपण असं म्हणूया की 10 watts पर ओवर एवढं कन्झम्पशन आहे. इथे आपण म्हणूया 12 watt सेम मीटर आहे त्याच्यामुळे 12 watt पर ओवर आहे. सो 12 watt अवर मायनस 10 watt अवर तर हे झालं 2 watt अवर. तर 2 watt अवर एवढी एरर आहे, 2 watt अवर एवढी पॉझिटिव्ह एरर आहे. तर ती तुम्हाला काय करू शकता, तुम्हाला ती काय करावी लागेल तर ती तुम्हाला झिरो करावी लागेल. याचा अर्थ काय तर हा 10 watt अवर दिसतोय तर हा पण 12 watt अवर सर ऐवजी किती पाहिजे तुम्हाला दाखवायला, 10 watt अवरच दाखवायला पाहिजे. जर दाखवत नसेल तर याचा अर्थ आहे दिस इज अ पॉझिटिव्ह एरर. दुसरी काय एरर असू शकते, हा 10 watt अवर दाखवतोय मीटर स्टँडर्ड मीटर आणि मीटर अंडर टेस्ट किती दाखवतोय समजा 8 watt अवर. सो देर इज अ निगेटिव्ह एरर म्हणजे दाखवायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी रिडिंग दाखवतोय. सो कळलं एस निगेटिव्ह एरर. सो तुम्हाला कसं पाहिजे तर एरर फ्री इन्स्ट्रुमेंट विथ द अॅक्युरेसी ऑफ मीटर शुड बी हाय सच दॅट द एरर शुड बी झिरो. सो एरर फ्री इन्स्ट्रुमेंट विच रिक्वायर्ड. सो आता जर पॉझिटिव्ह इथे तुम्हाला दिसते एरर म्हणजे 10 पेक्षा इथे 12 जर दाखवते एरर, याचा अर्थ काय आहे देर इज अन एरर सच दॅट द मीटर रीड्स हाय. म्हणजे जेवढा फिरला पाहिजे त्यापेक्षा जास्त मीटर फिरतोय, याचा अर्थ तिथे एक तर क्रीप टेस्ट आहे म्हणजे क्रीप एरर असू शकते किंवा दुसरं काय असू शकतं. क्रीप एरर जर नसेल तर तुम्हाला काय वाटतं तर ओव्हर फ्रिक्शन कंपेन्सेशन झालेलं आहे, म्हणजे जेवढं फ्रिक्शन पाहिजे द्यायला मीटरने त्यापेक्षा कमी होत आहे आणि त्याच्यामुळे मीटर जो आहे तो फ्री फिर. अशा प्रकारे एरर असू शकते. त्याच्यानंतर म्हणजे हा एक एररचा तुम्हाला विचार करावा लागेल. मग तशीच अजून काय असू शकतात एरर, तर क्रिपिंग एरर जे तुम्हाला माहिती आहे पहिली जी बेसिक एरर आहे आपली जी येऊ शकते व्हेन लोड इज नॉट प्रेझेंट अँड मीटर विच द डिस्क ऑफ मीटर गेट्स द मूव्हिंग ऑर रोटेटिंग कॉल्ड एज क्रिपिंग एरर. अनदर द एरर विच इज मीटर शुड वर्क फॉर द लेस करंट. समजा करंट फार कमी आहे आणि त्यावेळी काय होत नाही तर त्या मीटरला जो स्टार्टिंग टॉर्क मिळाला पाहिजे म्हणजे रोटेटिंग जो टॉर्क मिळाला पाहिजे तो मिळत नाही आणि त्यामुळे लेस करंटसाठी मीटरच काय होत नाही फिरत नाही. तर अशी एक केस असू शकते त्यावेळी काय होईल मीटर रीड्स लेस. मीटर काय होईल तर मीटर हा स्लो फिरेल. लक्षात घ्या मीटर काय होईल, मीटर स्लो रोटेट होईल. सो दॅट इज कॉल्ड ॲज द एरर. यू हॅव टू फाइंड द एरर दॅट इज नथिंग बट द एरर फॉर द ओव्हर फ्रिक्शन कंपेन्सेशन. सो विथ हेल्प ऑफ स्टार्टिंग टेस्ट वी कॅन चेक द ओव्हर फ्रिक्शन कंपेन्सेशन. ओव्हर फ्रिक्शन कंपेन्सेशन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जसं की काय होईल जर तो जो मीटर आहे दोन्ही बाजूला काय केलेला असतो त्याला पिवट केलेला असतो अप्पर साईडला आणि लोअर साईडला. तर अप्पर आणि लोअर साईडला जर मीटर पिवट केलेला असेल आणि त्याचा पिवट जो आहे तो लूज असेल समजा तर काय होईल, किंवा हायर साईडला जर टाईट केलेला असेल, टाईट जास्त केला तर मीटर जास्त फिरणार नाही म्हणजे जेवढा फिरायला पाहिजे तेवढा फिरणार नाही. सो व्हॉट हॅपन द मीटर रीड्स लो अँड कॉल्ड ॲज निगेटिव्ह एरर. आणि क्रिपिंग एरर म्हणजे सांगितलं काय तुम्हाला, इफ देर इज नो लोड विच इज कनेक्टेड टू एनर्जी मीटर अँड देन द डिस्क ऑफ मीटर विच गेट्स रोटेटेड कॉल्ड ॲज द क्रिपिंग एरर. म्हणजे लोड नसताना मीटर फिरतो त्याला आपण क्रिपिंग एरर म्हणतो.
लक्षात घ्या, आणि लोड असतानाही मीटर फिरत नाही त्याच्यासाठी आपल्याला स्टार्टिंग टेस्ट घ्यावी लागते अँड यू हॅव टू प्रोव्हाइड द कंपेन्सेशन फॉर द फ्रिक्शन. सर काय म्हणता? हे अशा प्रकारे घेतो. ही मुलं असतात बघा, सगळे बघा, हे सगळे जॉईन झालेले मुलं आहेत, 25 मुलं जॉईन आहे, त्यांनी म्यूट केलेलं आहे, आपण बोलतो. त्यांना काही विचारायचं असेल तर मग ते अनम्यूट करतात, किंवा आपण प्रश्न विचारला तर मग ते अनम्यूट करतात. सो अनदर थिंग इज डायरेक्ट लोडिंग विच इज व्हेरी सिम्पल मेथड. आता ऍक्च्युली टेस्टिंगच्या आपण दोन मेथड शिकलो होतो महत्वाच्या. फर्स्ट इज द ऍब्सोल्यूट टेस्टिंग ऑर द टेस्टिंग विच इज कॅरीड आउट विथ ऍब्सोल्यूट मीटर्स, अँड अनदर इज द टेस्टिंग विथ हेल्प ऑफ सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. जनरली द टेस्टिंग विच इज कॅरीड आउट विथ हेल्प ऑफ द सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. आपण काय वापरतो? सेकंडरी इन्स्ट्रुमेंट वापरतो. सेकंडरी इन्स्ट्रुमेंट याचा अर्थ काय नेमका, आणि ऍब्सोल्यूट म्हणजे काय? तर ऍब्सोल्यूट मध्ये टेस्टिंग करताना तुम्हाला काय करावं लागतं? डायरेक्ट आउटपुट मिळत नाही, मात्र या सेकंडरी इन्स्ट्रुमेंट मध्ये काय मिळतं? जे तुम्हाला चेक करायचं त्याच प्रकारचं आउटपुट मिळतं. म्हणजे आता जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, देर आर टू मीटर्स, वन मीटर विच इज द स्टँडर्ड मीटर अँड अनदर मीटर विच इज कॉल्ड ॲज द मीटर अंडर टेस्ट. सो द मीटर अंडर टेस्ट विच गेट्स कॅलिब्रेटेड विथ द स्टँडर्ड मीटर and error which is identified that positive error or the negative error. दोन एरर पैकी कोणती एरर तुम्ही फाइंड आउट करता आणि त्यानुसार त्या मीटरवर काय करावं लागतं आपल्याला? मग क्रिपिंग टेस्ट किंवा स्टार्टिंग टेस्ट घ्यावी लागेल, किंवा यू हॅव टू चेक दी कंडिशन ऑफ दॅट मीटर, मेकॅनिकल कंडिशन ऑफ दॅट मीटर. मीन्स काय काय बघणार तुम्ही त्याच्यामध्ये? जर समजा मीटर जेवढा फिरायला पाहिजे त्यापेक्षा जास्त समजा रोटेट होतोय, तर तुम्हाला बघायला लागेल त्याची पिवोटिंग अरेंजमेंट. बरोबर, यू हॅव टू ऍडजस्ट दी पिवोटिंग प्रेशर. पिवोटिंग प्रेशर तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. आणि जर मीटर नो लोडला फिरत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? यू हॅव टू ऍडजस्ट दी पोझिशन ऑफ ब्रेकिंग मॅग्नेट. ब्रेकिंग मॅग्नेटची पोझिशन तुम्हाला ऍडजस्ट करावी लागेल. त्या दिवशी हे सगळं तुम्हाला मी विथ डायग्राम दाखवलं होतं लास्ट लेक्चरला, बघा. सो तुम्हाला परीक्षेला काय येईल, आता हे मी एक्स्ट्रा शिकवतोय थोडंसं, परीक्षेला तुम्हाला डायरेक्ट लोडिंग येईल. सो डायरेक्ट लोडिंग मध्ये काय करतात? मी मगाशी आता तुम्हाला जी डायग्राम काढून दाखवली ज्याच्यामध्ये दोन मीटर वापरणार तुम्ही, स्टँडर्ड मीटर आणि मीटर अंडर टेस्ट, दोन्ही मीटर काय रिडिंग जर सेम दाखवत असतील तर आपण म्हणणार दी मीटर अंडर टेस्ट विच इज एरर फ्री, मीन्स इट इज हॅव्हिंग दी गुड ऍक्युरसी. तर हे बघा, अशा प्रकारे आपण प्रेशर कॉइल जे आहे त्याचं टेस्टिंग करू शकतो. इथे दाखवलेलं आहे करंट कॉइलचं टेस्टिंग करू शकतो. ही मेथड आहे, पण ही परीक्षेला तुम्हाला येणार नाही, एक्झामला येणार नाही. एक्झामला तुम्हाला अतिशय सिम्पल मेथड आहे, डायरेक्ट टेस्टिंग, ज्याच्यामध्ये दोन मीटर तुम्ही वापरता. याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, देअर इज अन ऍडजस्टमेंट टू यूज दी व्होल्टेज ड्रॉप. आता इथे व्होल्टेज ड्रॉप करण्यासाठी काय वापरलाय? तर रेजिस्टन्स वापरलाय बघा. सो दिस वन इज द रेजिस्टन्स which is connected. तर ह्याच्यामध्ये व्होल्टेज ड्रॉप होईल, तसंच काय होणार दुसरं म्हणजे दी करंट गेट्स कंट्रोल. करंटला पण तुम्ही कंट्रोल करू शकता. सो हा जो आहे हा स्टँडर्ड मीटर आहे, सब स्टँडर्ड मीटर, ठीक आहे, म्हणजे सेकंडरी इन्स्ट्रुमेंट, अँड दीज आर दी मीटर्स अंडर टेस्ट. सो हा दिस वन इज द टेस्ट मीटर, दिस वन इज दी पॉवर फॅक्टर मीटर. सो करंट कॉइल ऑफ ऑल मीटर्स विच आर कनेक्टेड इन सिरीज through the ammeter and the control resistance, so we can control the current of the circuit. Another is potential coil. So potential coil which is connected through the auto transformer वापरलाय आपण, आणि potential coil ला काय करतोय आपण? auto transformer. नंतर जर voltage level मध्ये काही चेंज असतील तर आपण इथे input transformer वापरतो with the स्टेप डाऊन ऑफ व्होल्टेज. अदरवाइज डायरेक्टली ऑटो ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट जे आहे ते आपण कशाला देतोय? म्हणजे व्हेरिएबल एसी विच इज कनेक्टेड टू दी पोटेन्शियल कॉइल ऑफ टेस्ट मीटर, दी पोटेन्शियल कॉइल ऑफ सेकंडरी इन्स्ट्रुमेंट, अँड अनदर इज पॉवर फॅक्टर मीटर. अँड विथ हेल्प ऑफ दी रिडिंग्स ऑफ ऑल मीटर्स, पॉवर फॅक्टर, त्याच्यानंतर व्होल्टेज. बघा, व्होल्टेज इंटू करंट इंटू पॉवर फॅक्टर, हे तीन केलं तर तुम्हाला काय माहिती? एनर्जी मिळते.
सॉरी पॉवर मिळते अँड पॉवर इंटू टाइम केला तर तुम्हाला एनर्जी मिळते म्हणजे व्होल्टेज सो व्ही इंटू आय इंटू पॉवर फॅक्टर कॉस फाय राईट सो दिस इज नथिंग बट द पॉवर अँड पॉवर इंटू टाइम मीन्स द एनर्जी सो व्ही आय कॉस फाय अँड इंटू टी म्हणजे एनर्जी तर हे तीन मीटर बघितलात तुम्ही व्होल्ट मीटर त्याच्यानंतर अॅमीटर थर्ड इज दी रीडिंग ऑफ पॉवर फॅक्टर मीटर या तिघांवरून तुम्हाला काय मिळू शकते एनर्जी मिळू शकते तसंच अजून काय आपल्याकडे कम्पेअर करण्यासाठी वी हॅव सबस्टँडर्ड मीटर ऑर वी कॅन से दी सेकंडरी इन्स्ट्रुमेंट तर या दोन मीटरची रिडिंग कम्पेअर करून वेन वी कम्पेअर दिस टू रिडिंग विथ दी मीटर अंडर टेस्ट वी कॅन कॅल्क्युलेट दी एरर बिटवीन दी मीटर बरोबर आणि एरर मिळाली तुम्हाला की मग काय करावं लागेल यू हॅव टू टेक दी कंपेन्सेटरी ऍक्शन इफ दी एरर इज प्रेझेंट जर एरर नसेल तर तुम्हाला ऍज इट इज तो मीटर वापरता येईल एरर जर असेल तर तुम्हाला काय करावं लागेल यू हॅव टू यूज दी कंपेन्सेटरी ऍक्शन लाईक दी मिनिमायझेशन ऑफ क्रिपिंग ऑर पिवटिंग ऑर यू हॅव टू ऍडजस्ट दी resistance of pressure coil etc and then another is placement of the meter then zero adjustment of meter ya sagle goshti tumhala kay karay lagtil he calibration kelyanantar calibration mhanje kay when you compare the meter under test with the substandard or the secondary instrument tar tyala apan calibration kar mhanto ani calibration kelyanantar tumhala kay karav lagel tar tya meter var नेसेसरी ऍक्शन घेऊन मीटर तुम्हाला ऍक्युरेट करावं लागेल सो आता एमएससीबी मध्ये जर तुम्ही गेला तर एमएससीबी मध्ये काय केलं जातं तर याच्यासाठी टेस्टिंग डिव्हिजन असतं सो टेस्टिंग डिव्हिजन हे सगळं काम करतं म्हणजे त्याच्यामध्ये एमएससीबी मधलं टेस्टिंग डिव्हिजन काय करतं तर त्यांच्याकडे एनर्जी मीटर हा मोठा पार्ट आहे म्हणजे सिंगल फेज एनर्जी मीटर आहे थ्री फेज एनर्जी मीटर नाऊ फॉर एसटी कन्झ्युमर्स देर आर मीटर्स यूज कॉल्ड एज ट्राय व्हेक्टर मीटर्स सो दे शो दी 18 रिडिंग्स 18 रिडिंग दाखवतात ते म्हणजे अर्ध्या तासाचं जवळपास एक सायकल असतं अर्ध्या तासामध्ये प्रत्येक अर्ध्या तासामध्ये प्रत्येक रिडिंग घेतलं जातं म्हणजे आर फेजचं व्होल्टेज वाय फेजचं व्होल्टेज बी फेजचं व्होल्टेज नंतर आर फेजचा करंट वाय फेजचा करंट बी फेजचा करंट नंतर तुम्ही पॉवर ट्रँगल जो शिकलात पॉवर ट्रँगल मध्ये काय काय आपण बघितलं केव्हीए केव्हीएआर केव्हीएएच बरोबर ना ऍक्टिव्ह पॉवर रिएक्टिव्ह पॉवर अपरंट पॉवर या तिन्ही पॉवर मग त्या तिन्ही फेजच्या तिन्ही पॉवर घेतल्या जातात त्यानंतर मॅक्झिमम डिमांड तिन्ही फेजची अशा प्रकारे पॉसिबल नाही म्हणतात मुलं अशी कशी ओके 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 तर अशा प्रकारे तुम्हाला काय करावं लागतं या मीटर्स जे आहेत तर ट्राय वेक्टर मीटर यांचं टेस्टिंग केलं जातं नवीन त्याच्यासाठी पॉवर क्वालिटी बरंच काही नवीन सिस्टीम आले म्हणजे ते पुस्तकापेक्षा कोण आहे तर पुस्तका सोबतच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील सो आय होप विथ दिस मला वाटतं हा चॅप्टर जो आहे त्याच्यामध्ये जे होतं ते बरंच आपण संपवलेलं आहे आय होप सो आपण बघूया काय काय होतं दिसतंय का तुम्हाला शेअर काय दिसतंय तुम्हाला शेअर केलेलं हे दिसतंय का दिसत असेल कदाचित सो याच्यामध्ये आपण आता कॅलिब्रेशन ऑफ सिंगल फेज इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर बाय डायरेक्ट लोडिंग बघितलं एरर्स इन एनर्जी मीटर बघितलं देन सिंगल अँड थ्री फेज इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर कन्स्ट्रक्शन फीचर्स अँड वर्किंग प्रिन्सिपल तर याच्या नोट्स तुम्हाला स्वतःला काढायच्या आहेत मी याच्या नोट्स काही तुम्हाला फारशा दिल्या नाहीत नेटवर सगळं अवेलेबल आहे नेटवर बघून तुम्ही नोट्स काढू शकता मी तुम्हाला
या चैप्टर मध्ये काय काय सांगितलं तर ज्या एरर्स आहेत ज्या नॉर्मल एनर्जी मीटर मध्ये इंडक्शन एनर्जी मीटर मध्ये येतात, त्याच्यानंतर एनर्जी मीटर म्हणजे नेमका कसा असतो, त्याचं ऑपरेशन कसं होतं. तर आता जरी तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स एनर्जी मीटर वापरत असाल तरी सगळ्यात महत्वाचं आहे की बेसिक तुम्हाला कळलं पाहिजे. आणि बेसिक कधी कळेल, जर तुम्हाला हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक टाइप म्हणजे जो इंडक्शन टाइपचा एनर्जी मीटर आहे तो जर तुम्हाला कळला तरच तुम्हाला पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या कळतील. सो विथ दिस दी फोर्थ चॅप्टर विच इज कम्प्लिटेड. थर्ड चॅप्टर मधली एक गोष्ट राहिली होती ती म्हणजे